आणि श्वेतारस कोरोना महामारीच्या काळात आदेश देऊनही कामावर हजर न झालेल्या एसटीच्या कल्याण आगारातील चालक वाहकांसह 15 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच येणाऱ्या या दिवसात ठाणे आणि पालघर या विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची चिन्हे आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या एसटी महामंडळाकडून मुंबई ठाणे आणि पालघर विभागात विशेष एसटी फेऱ्या चालवण्यात येतात. या व्यतिरिक्त सुद्धा अडकलेल्या इतर राज्यांतील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यापर्यंत पोहोचवण्याचे काम एसटी महामंडळाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच आता रेल्वेच्या विशेष गाड्या मुंबईतून धावत असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक मुंबईत दाखल होत आहेत. परिणामी एसटी बसची मागणी सुद्धा वाढली आहे. मात्र एसटी महामंडळाकडे कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे एसटी महामंडळा प्रभावीपणे सेवा देता येत नाही. एसटीला मुंबई ठाणे आणि पालघर विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता भासू लागल्याने जे कर्मचारी मुंबई ठाणे आणि पालघर मध्ये असूनही कामावर येण्यास नकार देत आहेत अशा कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यापूर्वी दिले आहेत. त्यानुसार कल्याण आगारातून एका दिवशी 15 एसटीचे चालक वाहकांना तडकाफडकी निलंबित करून चौकशीचे आदेश दिले. तुम्ही पाहता विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकास. नमस्कार.